या बाबतीत आपण पडळकर खोत यांना लवकरात लवकर बोलवा आझाद मैदानामध्ये, कारण त्यांनी ज्या पद्धतीने संप भाजपा पुरस्कृत संप पुकारला होता आणि या एसटीची वाताहत केली, आज त्यांनी जबाबदारी घ्यावी की किमान कामगारांना वेळेवर पगार मिळेल. संप कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला एसटी पूर्ण बंद होती त्यावेळेला देखील महाविकास आघाडीने एसटी कामगारांचे पगार दिले, सरकारने पैसे दिले. आज प्रधान सचिवाने एसटीला सांगितलेले आहे की तुम्ही सरकारच्या भरोशावर राहू नका, आम्ही त्रिसदस्य समिती जी नेमली होती त्या त्रिसदस्य समितीचा अहवाल शासनाने मान्य केला आहे आणि त्यात एसटीला सरकार पैसे देईल, एसटी पूर्णपणे स्थिरस्थावर होईपर्यंत अशा प्रकारचा हायकोर्टात देखील ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. हा कोर्टाचा देखील अवमान आहे आणि सरकार शब्दापासून फिरतंय. फक्त गोपीनाथ पडळकर आणि सदानंद खोत यांची वाचा का बसली आहे हे आता तुम्ही तपासून बघितलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की त्यांना कामगारांच्या बाबतीत प्रेम नव्हतं, त्यांना फक्त महाविकास आघाडीला बदनाम करायचं होतं आणि म्हणून अशा प्रकारची आंदोलनं त्यावेळेला केली. आता सदावर्ते काही बोलत नाही आहेत, आता कोणी काही बोलत नाही आहे, एसटी कामगारांना कोण वालीला हरीला नाही आहे. आमच्या वेळेला माझ्यावरती टीका होत होती, माझ्या घरावर मोर्चे येत होते आणि ह्या सगळ्यांचं खापर माझ्यावर फोडलं जात होतं. आता तर मी मंत्री नाही आहे, आता ह्याची जबाबदारी कोण घ्यावं? मला असं वाटतं गोपीनाथ पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पुढे यावं आणि शासनाला जाब विचारावा. एसटीचं चाक हलू देणार नाही, जोपर्यंत सरकारमध्ये विलीनीकरण करून घेतलं नाही तोपर्यंत. माझं मत आता सरकार तुमचं आहे, विलीनीकरण करून घ्या.